गुड मॉर्निंग स्टूडेंट, मी तुम्हाला इंटीग्रल ऑफ परळ टाइप घेऊन आलेली आहे. आपल्या बुक्समधलाच आहे पार्ट्स. ठीक आहे, आपण एंडिंगवर आलेलो आहो. आता एकच पार्ट राहिलेला आहे आपला. तर आज आपण काही क्वेश्चन बघणार आहोत. इंटीग्रल ऑफ टाइप बघा, या टाइपचे आहेत. आपण याच्या आधी वन डिवायडेड मधले पॅटर्न बघितला होता. आता साधा काय दिला आहे, वन बाय दिला आहे का? नाही, फक्त अंडर रूटमध्येच दिलेला आहे. नाही तर मागच्या याच्यामध्ये इंटिग्रल टाइप वन बाय अंडर रूटमध्ये दिलेले होते. तर त्याचे फॉर्म्युले तुम्हाला दाखवत आहे मी. परत हे फॉर्म्युले तर दिलेले आहे, पण तुमच्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, डेरिवेशन दिलेलं आहे. आणि तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे, व्हेरी काय आहे, IMP आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये विचारण्याची खूप शक्यता राहते. ठीक आहे, तर व्हेरी IMP घेऊन आपण चालायचं आहे आपल्याला, IMP म्हणून. ओके, तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला साईडला दिसत आहे. ओके, हे लर्न असणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला कोणताही क्वेश्चन अटेम्प्ट करता येणार नाही. ओके, तर क्वेश्चन असा आहे की I = अंडर रूट 4x² + 5. ठीक आहे, आपल्याला माहिती अंडर रूटमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर तुम्ही नेहमी क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जो x² जो कोएफिशियंट आहे तो कुठे काढतो, आपण बाहेर काढतो, म्हणजे कॉमनमध्ये काढतो. बरोबर आहे, कॉमनमध्ये बाहेर निघाला तो म्हणजे रूट कॉ निघेल, 4 निघेल, √4 इंटिग्रेशन अंडर रूट. आणि जो कॉमन निघते तो आतमधल्याला काय असते, डिवाइड होते, म्हणजे 4 / 4x², परत 4 / 5 / 4 होणार. बरोबर आहे की नाही? √4 काय असते, 2 असते. इंटिग्रेशन अंडर रूट x² + याचा स्क्वेअर रूट घेऊ, 5 हा कोणाचा आहे, √5 आहे, आणि 4 कोणाचा आहे, 2 आहे, म्हणजे याला होल काय होणार, स्क्वेअर रूट. बघा बरं, दिलेला आहे तुम्हाला इंटिग्रेशन अंडर रूट x² + a² बघा, √x² + हा काय आपला a² काय दिला, x / a. तर तसंच फॉर्म्युला आपण 2 ॲज इट इज, याचं डायरेक्ट इंटिग्रेशन. जेव्हा इंटिग्रेशन करतात तेव्हा इंटिग्रेशन सिम्बॉल द्यायचं नाही. ओके, एक्स 2 आहे कंबाईनमध्ये, ब्रॅकेटमध्ये देते, हां x / काय होणार, 2. ओके, अंडर रूट x² - a² म्हणतात. ए म्हणजे कोणता आहे, हा पूर्ण आपला a, √5/2 आणि काय दाखवत आहे, स्क्वेअर. ओके, मायनस ए, परत तसंच √5/2 √2 लॉग मॉडमध्ये x + √x² - √5/2 द होल काय, स्क्वेअर, मॉड कम्प्लीट, आणि प्लस काय देते मी, सी. आता आपण C1 देणार, काय तर तुम्हाला कळणार. ओके, आणि ब्रॅकेट काय होणार, कम्प्लीट. बघा, यांनी याला मल्टिप्लाय केलं तर 2 काय होतो, कॅन्सल, म्हणजे काय राहणार, x राहणार अंडर रूट. ओके, x² - आपलं इंटिग्रेशन इथेच कम्प्लीट झालेलं आहे. आता आपण याला काय करतो, सिम्प्लिफाय करत आहोत. ओके, रूट आणि 2 कॅन्सल, म्हणजे 5/5 होणार, 2² = 4 मायनस 2 याला मल्टिप्लाय झाला. आता 2 याला मल्टिप्लाय होणार, तर 2 पण काय होणार, कॅन्सल, म्हणजे काय होणार, रूट आणि 2 कॅन्सल, 5/2² = 4 लॉग मॉड. ओके, x + √x² - 5/4 कम्प्लीट, प्लस काय होणार, C1. बरोबर लिहिलं, x √ हा क्रॉसिंग केलं तर काय होणार, 4x² - 5 काय होणार, 4 - 5/4 लॉग x + √ क्रॉसिंग केलं तर 4x² - 5 काय होणार, 4 + C1. ओके, 4 जर बाहेर निघाला रूटच्या तर काय होणार, 2 राहणार, म्हणजे x / काय होते, 2. या 4 जर मी बाहेर काढलं रूटच्या तर तो काय बनेल, 2 बनेल ना, मायनस. ओके, मायनस x² + 2 झाले ना, प्लस आहे हा फॉर्म्युल्यामध्ये.
प्लस दिलेला हा वाला अप्लिकेबल झाला हो की नाही इथे माइनस होता सॉरी हां बघा 5 बाय काय 4 प्लस 5 बाय 4 ओके हा पण बाहेर निघल तर काय होणार 2 होणार ना होणार की नाही 2 बाहेर निघला असं क्रॉसिंग होणार बघा मी एक स्टेप वाढवते x प्लस अंडर रूट 4x स्क्वेअर मायनस 5 डिवायडेड बाय रूटच्या बाहेर निघाला तर 2 होणार प्लस काय देते मी c1 याला क्रॉस होणार असं या टाईमनं तर काय होणार 2x होणार की नाही होणार बघा x बाय टू अंडर रूट 4x स्क्वेअर प्लस 5u प्लस 5 बाय 4 ओके ब्रॅकेट देते मी लॉग मॉडमध्ये काय होतं क्रॉसिंग केलं तर 2x प्लस अंडर रूट 4x स्क्वेअर प्लस 5u डिवायडेड बाय 2 आणि प्लस काय होतं c1 बघा क्रॉस केलं आपण 2x प्लस आहे डिवायडेड बाय 2 त्याला मी काय दिलं ब्रॅकेट दिलं ओके तर एक्स बाय टू अंडर रूट 4x स्क्वेअर प्लस 5u प्लस 5 बाय 4 हां लॉगची प्रॉपर्टी यूज करू शकतो लॉग याला आपण कन्सिडर काय केलं a आणि याला वरच्याला म्हणजे वरच्याला a केलं कन्सिडर आणि खालच्याला काय कन्सिडर केलं b लॉग a बाय b काय होते लॉग a मायनस लॉग b मायनस लॉग b प्लस काय देत आहे c ओके एक्स बाय टू अंडर रूट 4x स्क्वेअर प्लस 5u प्लस 5 बाय 4 मी याला काय करते मल्टीप्लाय 5 बाय 4 लॉग 2x प्लस अंडर रूट 4x स्क्वेअर प्लस 5 ओके प्लस मायनस मायनस परत याला मल्टीप्लाय 5 बाय 4 लॉग 2 प्लस काय c1 तर मी काय करते बघा ही जी कॉ बघा 5 बाय 4 लॉग 2 हे काय पूर्ण कॉन्स्टंटच व्हॅल्यू दिसत आहे आणि ही पण c1 पण काय कॉन्स्टंट देअर फोर मायनस 5 बाय 4 लॉग 2 प्लस c1च्या जागी मी काय पुट करते सी पुट करते ओके तर आय कंटिन्युअसमध्ये लिहायचं एक्स बाय टू अंडर रूट 4x स्क्वेअर प्लस 5 प्लस 5 बाय 4 लॉग 2x प्लस अंडर रूट 4x स्क्वेअर प्लस 5 ह्या पूर्ण जागी काय येणार प्लस काय देते मी सी ओके हे आपलं काय आहे आन्सर बघा बघून तुमच्यासाठी होमवर्क आहे होमवर्क विथ सिमिलर ओके 5u x square plus 3 dx ओके मला कमेंट करा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन अंडर रूट पुरं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे काय होत नाही माहिती का घाबरायचं नाही कधी दोन टर्म राहते कधी तीन टर्म असतात बरोबर आहे की नाही पण क्वाड्रॅटिक फॉर्म आहे ना हो आहे मग आपल्याला माहिती आहे आपण काय शिकलो इंटिग्रल टाईप सुरू जेव्हापासून केले की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो कोएफिशियंट आहे तो कुठे काढणे बाहेर काढणे तर बाहेर जर आपण याला काढलं तर कशामध्ये होतं ऑलरेडी टू अंडर रूटमध्ये म्हणजे रूट टू सोबतच बाहेर निघेल तर जेव्हा कधी बाहेर काढता तेव्हा आपण आतमधल्याला काय होतो डिवाईड होतो तर 2 बाय 2 डिवाईड केलं तर काय होणार एक्स स्क्वेअर 3 बाय 2 x प्लस दोन्ही 4 डिवाईड केलं तर किती होणार 2 × 4 म्हणजे काय होणार 2 होणार डी बरोबर जमलं रूट टू आता आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं तीच प्रोसिजर काय करतो आपण थर्ड टर्म आठवते तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 3 बाय 2 x इथपर्यंत लिहितो थर्ड टर्म कसं काढतात रे तुम्हाला माहिती आहे 1 बाय 3 × x कोएफिशियंट काय आहे 3 बाय 2 आहे तर होल काय होते स्क्वेअर होते बरोबर आहे 3 कॅन्सल 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 1 बाय 4 बरोबर आहे की नाही 3 बाय 2 आहे ना सॉरी हा मिस्टेक आपला फॉर्म्युला काय आहे 1 बाय 2 × x चा कोएफिशियंट किती
थ्री बाय टू, ओके थ्री थ्री कैंसल नहीं हाँ सॉरी हाँ तीन एक तीन, तीन चार स्क्वेयर क्या होते नाइन, वेदुने चार, चार चार स्क्वेयर किती होते सिक्सटीन, बरोबर है म्हणजे नाइन बाय सिक्सटीन एकदा प्लस आणि एकदा काय करणार माइनस नाइन बाय सिक्सटीन काय डी एक्स, ओके समजलं ना वन बाय टू है वन बाय थ्री करण्यात आलं होतं. अंडर रूट इंटिग्रेशन हाँ अपन ये तीन टर्म घेतो ना तुम्हाला आठवते ना हाँ का है ते एक्स लिहायचं ऐज इट इज हाँ प्रत्येकांना अजून एक कॉन्सन्ट्रेट या एक्स स्क्वेअरच्या नंतर जो साइन राहतो तो साइन लिहायचं प्लस असेल तर प्लस लिहायचं माइनस असेल तर माइनस खूपदा स्टूडेंट काय करतात प्लसच देतात ओके तसं करायचं नाही इथं प्लस आहे म्हणून मी इथे प्लस लिहिलं सपोज इथे माइनस असतं तर मी इथे काय लिहिलं असतं माइनस हे लक्षात ठेवा नाइनचं स्क्वेअर रूट काय आहे थ्री आणि सोळाचं काय आहे चार याचा होल काय होणार स्क्वेअर होणार बरोबर आहे हां ओके याला आता ही जी टर्म दिसते एवढी ही वाली मोठी या टर्मला सॉल्व करा या टर्मला सॉल्व कसं करा बघा सॉल्व करून दाखवतो मी टू मायनस नाईन बाय सिक्सटी सोडदुने बत्तीस सोडदुने बत्तीस मायनस काय नाईन डिवायडेड बाय सोळा ओके लक्ष द्या वर्ग सोळा ओके हां बत्तीसमधून नाईन गेले किती तेवीस ओके डिवाइडेड बाय सिक्सटी म्हणजे काय असते प्लस प्लस मध्ये आलं ना आंसर ट्वेंटी थ्री बाय काय ना सिक्सटी डी एक्स ओके तर रूट टू इंटिग्रेशन अंडर रूट एक्स प्लस थ्री बाय फोर होल स्क्वेअर प्लस तेवीस हा कोणाचा आहे स्क्वेअर रूट कोणाचाच नाही म्हणजे तेवीस कशात राहील स्क्वेअर रूटमध्ये सोळा कोणाचा आहे चारचा म्हणजे चार तर होल काय ना स्क्वेअर डी एक्स हा कोणता फॉर्म्युला येत आहे याला कन्सिडर काय करायचं एक्स स्क्वेअर नाही याला कन्सिडर ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा वाला फॉर्म्युला यूज करायचा बघा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा वाला फॉर्म्युला अप्लाय करून सिम्प्लिफाय करायचा ओके ठीक आहे हां हे तुम्हाला काय आहे इथून होमवर्क आहे आन्सर काढायचा आहे तुम्हाला ओके आन्सर काढायचा आहे ठीक आहे मी तुम्हाला होमवर्क देते परत क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ओके याचा आन्सर काढायचा आहे ठीक आहे परत होमवर्क देणार होमवर्क असा आहे इंटिग्रेशन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह काय डी एक्स इथून काढायची काय गरज आहे का नाही ऑलरेडी आहे तर डायरेक्ट काय करा थर्ड टर्म यूज करायचं थर्ड टर्म याचं काय येणार वन बाय टू इन टू एक्सचा कोएफिशियंट काय आहे टू याचा होल काय स्क्वेअर बरोबर आहे वन बाय टू इंटू एक्सचा कोएफिशियंट टू होल स्क्वेअर म्हणजे टू टू कॅन्सल वनचा स्क्वेअर वन म्हणजे थर्ड टर्म काय होणार वन होणार इथून कॉमन काढायची गरज आहे का नाही ओके हा एक झाला परत एक होमवर्क आहे अंडर रूट ओके अंडर रूट एक्स मायनस थ्री आणि सेवन मायनस एक्स किती इझी आहे बघा काय करायचं आधी मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय करून झाल्यानंतर या पद्धतीचं काय मिळते क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते दोन्हीही या पद्धतीनं सॉल्व करायचं ओके दोन्हीही मेथड या पद्धतीनं सॉल्व करायचं ठीक आहे परत एक होमवर्क बघा तुमच्यासाठी हे तर समजलं नाही या पद्धतीने सोडवते परत एक होमवर्क आहे सेट स्क्वेअर एक्स अंडर रूट टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स मायनस सेवन डी एक्स बरोबर आहे या पद्धतीनं दिलेलं मग आता अशा वेळी काय करायचं तुम्हाला स्टार्टिंग सांगते या प्रॉब्लेमची ओके काय करायचं बघा पुट टॅन एक्स इक्वल्स टू काय पुट करायचं टी ओके डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो सेक स्क्वेअर एक्स आणि टीचा डी टी बाय डी एक्स डी एक्सला इकडे पाठवून द्या म्हणजे सेक स्क्वेअर एक्स काय होणार डी एक्स दिसत आहे तुम्हाला हे कुठे दिलेलं आहे सेक स्क्वेअर एक्स डी एक्स हे दिसत आहे तुम्हाला एवढं याच्या जागी काय येणार डी टी याच्या जागी काय येणार डी टी येणार ओके
तर काय होणार मग आय इक्वल्स टू इंटिग्रेशन अंडर रूट टॅनच्या जागी काय ना टी स्क्वेअर प्लस टॅनच्या जागी काय ना टी मायनस सेवन काय डी. परत काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याची काय काढायची थर्ड टर्म काढायची काय होणार वन बाय टू इंटू एक्सचा कोएफिशियंट किती आहे वन तर होल काय स्क्वेअर इक्वल्स टू काय होणार वन बाय फोर येणार बरोबर आहे वनचा स्क्वेअर वन टूचा स्क्वेअर फोर. ओके तर थर्ड टर्म इथं ऍड करायची आणि अंडर रूट वाला फॉर्म्युला यूज करायचा. ओके आता आपण बघणार आहोत इंटिग्रल ऑफ टाईप बघणार आहोत. बघा परत आलेला इंटिग्रल ऑफ टाईप या पद्धतीचा आलेला आहे इंटिग्रेशन पी एक्स प्लस क्यू अंडर रूट मध्ये कोण दिलेलं आहे क्वाड्रॅटिक दिलेलं आहे. बघा इंटिग्रेशन पी एक्स प्लस क्यू अंडर रूट मध्ये काय दिलेलं आहे हे दिलेलं आहे दिसत आहे तुम्हाला. दिसलं की नाही बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन तर काय होणार पी एक्स प्लस क्यू घ्यायचा ए घ्यायचा आहे डी बाय डी एक्स परत क्वाड्रॅटिक दिलेला आहे प्लस बी घ्यायचा आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं ते मी सांगते आता तुम्हाला. या हा फॉर्म फक्त लक्षात ठेवा पी एक्स प्लस क्यू अंडर रूटच्या साईडला दिला आहे. बघा दाखवते मी तुम्हाला एक्स मायनस फाय इंटिग्रेशन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन. बघा बरं एक्स मायनस फाय म्हणजे हा कसा आहे पी एक्स प्लस क्यूच नाही आहे का पी म्हणजे किती दाखवत आहे वन आणि क्यू किती दाखवत आहे मायनस फायू दाखवत आहे. हा बघा पी एक्स प्लस काय क्यू. ओके ना अंडर रूटमध्ये काय ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस काय सी क्वाड्रॅटिक. हा हा पण काय आहे का मी तुम्हाला का म्हटलं एक असो म्हणजे तीन टर्म देतात क्वाड्रॅटिकचे किंवा दोन टर्म राहतात पण पहिला प्रेझेंट असते एक्स स्क्वेअर म्हणजे जो स्क्वेअरवाला टर्म राहते तेव्हाच आपण त्याला क्वाड्रॅटिक म्हणतो ना. स्क्वेअर जर अब्सेंट असेल तर त्याला क्वाड्रॅटिक म्हणतात का नाही. तर बघा कसं सॉल्व्ह करायचं लेट आधी एक्स म्हणजे पी एक्स पी एक्स प्लस क्यू घ्यायचा पी एक्स प्लस क्यू म्हणजे कोण आहे एक्स मायनस वाय इक्वल्स टू ए घ्यायचं डी बाय डी एक्स क्वाड्रॅटिक काय आहे एक्स स्क्वेअर मायनस वन प्लस काय घ्यायचं बी. ओके ए ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर काय होतो टू एक्स होतो. ओके आणि डेरिव्हेटिव्ह वन का होतो झिरो म्हणजे ते घेणार का नाही प्लस काय बी. तर काय झालं मल्टिप्लाय केल्यावर टू ए एक्स प्लस काय बी एक्स मायनस वन. मागे पण आपण खूपदा असं प्रोसिजर केलेली आहे कम्पेरिंग कोएफिशियंट ऑफ कोण एक्स अँड काय होणार कॉन्स्टंट. ओके तर एक्सचा कोएफिशियंट इथे इथून कोण आहे टू एक्स आहे टू ए आहे आणि इथून एक्सचा कोएफिशियंट कोण आहे वन आहे तर ए इक्वल्स टू काय होणार वन डिवायडेड बाय टू नाही होणार का ओके आणि इथं बी ॲज इट इज इथून बी कोण आहे कॉन्स्टंट मायनस फाईव्ह. ओके आता आपल्या क्वेश्चनकडे जाऊ आय इक्वल्स टू ओके इंटिग्रेशन एक्स मायनस फाईव्हच्या जागी हे आलं आपल्याला आता हे दिलेलं आहे एक्स मायनस वाय दिसलं एक्स मायनस वायच्या जागी हे ठेवायचं आहे आपल्याला तर ए म्हणजे किती आला आहे वन बाय टू. ओके वन बाय टू ब्रॅकेट टू एक्स ओके प्लस काय दिलेलं आहे बी बी किती आला आहे मायनस फाईव्ह म्हणजे मायनस फाईव्ह. ओके कम्प्लीट आणि मग अंडर रूटमध्ये कोण आहे एक्स स्क्वेअर मायनस वन डी एक्स. बघा एची व्हॅल्यू ठेवलेली आहे. बघा हे जे मी राईट केलं आहे ते आहे एक्स मायनस फायच्या जागी मी काय ठेवलं आहे एची व्हॅल्यू वन बाय टू टू एक्स जसं आहे तसं बीची व्हॅल्यू किती आहे मायनस फाईव्ह म्हणून मायनस फाईव्ह ठेवलं. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे आधी आपण काय करणार याला मल्टिप्लाय करू आणि मग याला मल्टिप्लाय करू तर मल्टिप्लाय केल्यावर काय होईल वन बाय टू बाहेर ठेवून देते इंटिग्रेशन टू एक्स ओके अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन डी एक्स परत मायनस फायचं कॉन्स्टंट टर्म आहे बाहेर ठेवून देतो इंटिग्रेशनचं अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन डी. बघा दोन्हीही फंक्शनला मी काय केली मल्टिप्लाय केली आहे. बघा मल्टिप्लायमध्ये आपल्या जी कॉन्स्टंट टर्म होती ती बाहेर काढून ठेवून दिलेली आहे. ओके तर इक्वल्स टू वन बाय टू हा नवीन फंक्शन दिसतं याला काय घेते मी आय वन मायनस फायू आणि याला काय घेते आय टू
ओके या पूर्ण फंक्शन साठी मी एक नाव कन्सिडर करते कैपिटल काय एक्स ओके कैपिटल काय घेतली ए आता मी आय वन काय करतो सॉल्व करते इन आय वन मध्ये बघा आय वन दिसतंय ना तुम्हाला हा जो आहे पूरी टर्म हे आपली काय आहे आय वन आहे आय वन काय घेते मी बघा फूट फूट काय करते मी एक्स स्क्वेअर मायनस वन इक्वल्स टू टी तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय होणार एक्स एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स आणि वनचा डेरिव्हेटिव्ह झिरोच होतो टीचा डी टी बाय डी एक्स ओके डी एक्सला इथे पाठवते मी म्हणजे टू एक्स डी एक्स इक्वल्स टू डी टी ओके तर काय होणार इंटिग्रेशन ओके इंटिग्रेशन हे दिसतंय तुम्हाला टू एक्स आणि डी एक्स जागी मी काय ठेवते डी टी ठेवणार काय ठेवणार डी टी अंडर रूट मध्ये काय आहे एक्स स्क्वेअर मायनस वनच्या जागी टी येणार म्हणजे रूट टी डी ओके बरोबर बघत चला हा ते जसं करणं होते तर थोडं हे होते ओके रूट टी म्हणजे काय होते वन बाय टू रूट मीन्स वन बाय टू याचं इंटिग्रेशन काय होणार आपल्याला माहित आहे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला इंटिग्रेशन एक्स टू द पॉवर एन काय होते एक्स टू द पॉवर एन प्लस वन बाय एन प्लस वन बरोबर आहे ना तसंच आपल्याला करायचं आहे टी टू द पॉवर एन प्लस वन म्हटलं तर काय होणार थ्री बाय टू बाय थ्री बाय टू प्लस काय सी याचं डायरेक्ट इंटिग्रेशन मी कसं केलेलं आहे वन बाय टूमध्ये वन ॲड करायचं हाफ वन बाय टूमध्ये वन ॲड केलं तर किती येते थ्री बाय टू टूला हा टू कुठे जाणार वर जाणार म्हणजे टू बाय काय ना थ्री टी थ्री बाय टू प्लस काय सी तर टू बाय थ्री टी म्हणजेच काय होतं रे टी आपलं काय होतं रे हां एक्स स्क्वेअर मायनस वन होता आणि थ्री बाय काय देते मी टू प्लस काय सी हा झाला आपला काय आय वन तसंच इन आय टू इन आय टू आय टूमध्ये काय दिलेलं आपल्याला इंटिग्रेशन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन डी एक्स बघा आय टू काय दिलेलं आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन डी एक्स तर आता आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला मला माहीतच असेल इंटिग्रेशन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस काय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मी लिहूने दिलेला आहे पहिल्यांदा स्टार्टिंगला का दिलेला आहे एक्स बाय टू बघा तुम्हाला दाखवताना करते मी लक्ष द्या बघा काय होणार म्हणजे कन्फ्यूज होणार नाही तुम्हाला काय होणार आय टू इक्वल्स टू ए एक्स दिला ए म्हणजे किती आहे वन वनचा काय होणार स्क्वेअर होणार इंटिग्रेशन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वनचा काय स्क्वेअर डी एक्स ओके तर हा फॉर्म्युला अप्लिकेबल होणार हां तर एक्स बाय टू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए म्हणजेच वन वनचा स्क्वेअर मायनस वनचा स्क्वेअर प्लस टू लॉग मॉड एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन स्क्वेअर प्लस एक्स वनचा स्क्वेअर हा आहे आपला फॉर्म्युला ओके तर आय वन पुट इन इक्वेशन एक्स एक्समध्ये काय करा तुम्ही व्हॅल्यू पुटअप करा देऊ का तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करून ती कराल तुम्ही कराल ना व्हॅल्यू पुटअप काय होतं आय इक्वल्स टू काय होतं वन बाय टू होतं आपला ओके वन बाय टू आय वनची व्हॅल्यू काय निघाली आपली आय वनची व्हॅल्यू काय निघाली टू बाय थ्री एक्स स्क्वेअर मायनस वन थ्री बाय टू ओके प्लस हां आय टूची व्हॅल्यू काय निघाली आय टू काय होता आपला मायनस फाईव्हमध्ये दिलेलं आहे मायनस फाईव्ह ओके मायनस फाईव्ह आय टू हा काय आहे पूर्ण आय टू दिलेला आहे ओके मायनस असल्यामुळे आपण काय घेऊ ब्रॅकेट देऊ एक्स बाय टू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वनचा स्क्वेअर वन मायनस वनचा स्क्वेअर वन बाय टू लॉग एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन प्लस काय सी मॉड म्हणजे ब्रॅकेट कम्प्लीट हा जो ब्रॅकेट आहे तो मायनस असणार आहे टू टू
एक्स स्क्वेअर मायनस वन थ्री वाय क्यू. हा ब्रॅकेट ओपन करायचं असेल तर ब्रॅकेट ओपन करा किंवा ॲज इट इज तुम्ही फिल करू शकता. मायनस फायू ब्रॅकेटमध्ये एक्स वाय टू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन मायनस वन बाय टू लॉग एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन ब्रॅकेट कम्प्लीट प्लस काय आहे सी आहे. ओके अशा पद्धतीचं प्रॉब्लेम दिलेला आहे. तर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर तुम्ही सॉल्व करू शकता. क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊन होमवर्क देते मी तुम्हाला. थ्री एक्स मायनस टू ओके थ्री एक्स मायनस टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस काय हा सेपरेट इंटिग्रेशन होईल ना. तर कधी पण लक्षात ठेवा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये साधावाला क्वाड्रॅटिक आणि अंडर रूटवाला क्वाड्रॅटिक जर सॉल्व करायचं झालं तर नेहमी थर्ड टर्म जो आपण पद्धत यूज करतो त्यानुसार करायचं. आणि यूज केल्यानंतर मग जेव्हा आन्सर काढता तेव्हा काय लक्षात ठेवायचं की तो अंडर रूटमध्ये आहे क्वाड्रॅटिक की अंडर रूट नाही आहे असा फॉर्म्युला यूज करायचा. सम स्पेशल इंटिग्रल फॉर्म्युले आपल्याकडे सात आणि त्याच्यानंतर मी जे फॉर्म्युले आता अंडर रूटवाले दाखवले आहेत तीन ते तर कोणता अप्लाय होते ते बघायचं आहे कधी कधी. ठीक आहे वन डिवाइड दिसलं तर आपल्याला माहिती सम स्पेशल सातवाले जे फॉर्म्युले आहे ते येतो. आणि साधावाला जो दिसत आहे म्हणजे अंडर रूटमध्ये फक्त डिवाइडमध्ये दिसत आहे का नाही तेव्हा ते तीनवाले जे आता आपण बघितलेले आहे. आणि नेहमी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना थर्ड टर्मने सॉल्व करायचं. ओके हा पी एक्स प्लस क्यू आहे त्याच पद्धतीने घेऊन ए आणि बीची व्हॅल्यू काढायची. ओके आणि या पद्धतीनेच काय करायचं सॉल्व करायचं. आय वन आणि आय टू मिळेल. आय टू तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट क्वाड्रॅटिक हा राहणार तुमचा हा क्वाड्रॅटिक राहणार या क्वाड्रॅटिकला सॉल्व करायचं थर्ड टर्म. ओके तर तो थर्ड टर्मनुसार मग फॉर्म्युला यूज. ओके तो होमवर्क आहे तुम्हाला. आता आपण शेवटचा जो टॉपिक राहिलेला आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये दाखवतो.